आज नगर पंचायत आणि दोन जिल्हा परिषदेचा निकाल लागते. दोन ठिकाणी जे आतापर्यंत निकाल जिल्हा परिषदेचे आलेले आहे, त्या ठिकाणी गोंदियामध्ये आम्हाला सर्वात जास्त आणि भंडारेमध्ये पण काँग्रेसच्या बरोबरीने जागा आम्हाला मिळते. त्याचबरोबर जे नगरपंचायतीचा निकाल आहे त्याचा कल राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना याच्या बाजूने दिसते. काही ठिकाणी आम्ही स्वबळावर लढलो होतो, काही ठिकाणी शिवसेना सोबत घेऊन. एकंदरीत निकाल पाहिल्यानंतर तिन्ही जे पक्ष आहे, काही ठिकाणी स्वबळावर लढत होते, काही ठिकाणी दोन पक्ष एकत्रित लढत होते, या निकालाचं आपण विश्लेषण केलं तर भाजपला लोकांनी नाकारलेलं आहे. तिन्ही पक्षाला जवळपास 80% जागा लोकांनी निवडून देत आहे, याचा अर्थ भाजपला लोक स्वीकारत नाही याच्यातून आता स्पष्ट होऊ लागलेलं आहे.